दरम्यान आमदार अमोल मिटकरी आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्यामध्ये संघर्ष अद्यापही सुरूच आहे. माझी औकात काढणाऱ्यांची तक्रार मी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करणार असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रवीण दरेकरांना समज द्यावी असं देखील त्यांनी मागणी केली आहे. तर मिटकरींना काय ती तक्रार करू द्या, प्रवीण दरेकर यांनी हे उत्तर दिलं आहे. बेशक उंगली उठा मेरे किरदार पर, शर्त यह है उंगली बेदाग होनी चाहिए. एवढंच म्हणायचं आहे काय तुम्हाला? या तुम्ही त्यांच्यावरती डाग लागलेले आहेत असा एक शायर म्हणतो की बेशक उंगली उठाव मेरे किरदार पर, शक ये है, शर्त ये है, उंगली बेदाग होनी चाहिए. म्हणजे एखादं बोट तुम्ही दुसऱ्याकडे वळवता, चार बोट आपल्याकडे पण असतात. आज मी अजित दादांना भेटतो, दादांनी मला बोलावलं पण आहे भेटायला. मी वाढदिवसाच्या निमित्त त्यांचे आशीर्वाद घ्यायला जाणार आणि दादांनी जर मला हा प्रश्न विचारला तर मी सांगणार की एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसाला जर त्यांनी त्याच्या पक्षाच्या बाबत भूमिका मांडली असेल तर भारतीय जनता पार्टीच्या आणि मित्र पक्षाच्या पोटात पोटशूळ उठण्याचं कारण काय? करू द्या, करू द्या बाबा. अजितदादांकडे तक्रार करून उपयोग होणार नाही. माझी तक्रार माझ्या पक्षाकडे करायला पाहिजे ना. नाही, पण ते असं म्हणतात की राष्ट्रवादी पक्षाला हलक्यात घेऊ नये मित्रपक्षांनी. कुठेतरी इशारा आहे का हा मित्रपक्षांना? नाही, आता अमोल मिटकरीची क्षमता काय, त्याची कॅपॅसिटी काय, आणि त्याच्यामुळे त्यांच्या इशाऱ्यांना तुम्हीच किंमत देतात हे मला दुर्दैवी वाटतं.